2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पणजीत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता पणजीतल्या आझाद मैदानावर जरा याद करू कुर्बानी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेनं 26 नोव्हेंबरला पणजीतल्या आझाद मैदानावर जरा याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. आझाद मैदानावर पणत्या पेटवून आणि हुतात्मा स्मारकावर फुलं वाहून शहीद झालेल्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. या कार्यक्रमात माजी सैनिक कल्याण मंडळाचे सचिव मेजर वेणुगोपाल नायर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाविषयी अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. 26/11 का जो हमारा प्रोग्राम है वो इस तरह से रहेगा. 5 बजे शाम को आज़ाद मैदान पे इसकी ये रहेगी. सबसे पहले शहीदों का जो फोटोज है वहाँ पे पुष्पमाला और पुष्प अर्पण किए जाएंगे. उसके बाद 1 मिनट का साइलेंस में हम रहेंगे उनके लिए, शहीदों के प्रति आदरांजलि देने के लिए. और उसके बाद मेजर वेणुगोपाल नायर जो प्रमुख वक्ता है वो इस 26/11 के बारे में बताएंगे. और उसके बाद बच्चों का देशभक्ति पर गायन का कार्यक्रम रहेगा. ब्यूरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाइव, पणजी.